मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। उत्तर प्रदेश मराठी समाज संघटनेच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटामाटात शाही स्वरूपामध्ये साजरी करण्यात आली आहे। शिवजयंतीनिमित्त उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील मुख्य चौकातून विश्वविद्यालयापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती, तर विश्वविद्यालयाच्या प्रांगणात हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत भव्य अभिवादन सोहळा संपन्न झाला। राज्याचे माजी पाणी पुरवठा मंत्री महेंद्र सिंह कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। यावेळी शिवव्याख्याते निलेश चव्हाण यांचे व्याख्यान झाले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, क्षेत्रीय उपाध्यक्ष शिवभूषण सिंह, संग्राम चौगुले, राहुल वाल्मिकी, दिग्विजय सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी देशमुख साहेब आणि अन्य मान्यवरांनी छत्रपती शिवरायांच्या कार्याची थोरवी सविस्तरपणे सांगितले। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश अण्णा पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष विश्वनाथ देवकर, कोषाध्यक्ष गजानन पाटील, महामंत्री पांडुरंग राऊत यांनी स्वागत केले। यावेळी उपाध्यक्ष प्रदीप शेठ गायकवाड, संघटन मंत्री मनोहर फडतरे पाटील, आनंदराव शेठ देवकर, सुरेश देवकर, सूरज पुजारी आदींसह खटाव आणि मान तालुक्यासह सातारा सांगली जिल्ह्यातील उत्तर प्रदेश स्थित व्यवस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते। एरा न्यूज संपादक धनंजय क्षीरसागर यांचे वंशज आलेले आहेत विकास पासरकर, त्यांच्यासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं। विकासजीना मी विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने त्यांनी उद्घोष या ठिकाणी करावा। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।